स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे 4 एप्रिल या रोजी आपला भूगोल या विषयाची बोर्ड एग्जाम आहे. हा शेवटचा आपला पेपर असेल आणि या पेपरसाठी आपल्या भूगोलाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असेल, कसे प्रश्न येतील, कोणते प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, या सर्व गोष्टींची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. बघा, ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे आणि यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते आपण व्यवस्थित लक्षात घ्या. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2, प्रश्नांची उत्तरं देताना आवश्यक तेथे आकृत्या आणि आलेख काढावेत. 3, प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनानेच लिहावीत. आणि 4, पेन्सिलीचा वापर करण्यास हरकत नाही, इतर रंग मात्र वापरू नयेत. या महत्त्वपूर्ण अशा 4 सूचनांचं पालन करून आपल्याला बोर्डाचा पेपर हा लिहायचा आहे. त्यासाठी परवाच्या पेपरमध्ये विचारला जाणारा पहिला प्रश्न अचूक पर्याय निवडा आणि व विधाने पुन्हा लिहा. बघा, या ठिकाणी हा प्रश्न आपला 4 गुणांचा असेल आणि यासाठी आपल्याला 4 गाळलेल्या जागा दिल्या जातील आणि प्रत्येक गाळलेल्या जागेचे 4 पर्याय असतील. आपल्याला अचूक पर्याय निवडून ती गाळलेली जागा पुन्हा लिहायची आहे. लक्षात घ्या, संपूर्ण रिकामी जागा आपल्याला लिहायची उत्तरासहित आणि उत्तराच्या शब्दाला अंडरलाईन करायची, तेव्हाच आपल्याला 1 मार्क्सचा मिळणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला या 4ही गाळलेल्या जागा लिहायच्या आहेत आणि 4 गुण हे मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 2 असेल आपला, योग्य क्रम लावून साखळी पूर्ण करा 4 गुणांसाठी. या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले असतील आणि त्यांचा आपल्याला क्रम लावायचा असेल सांगितलेल्या सूचनेप्रमाणे, आणि यालासुद्धा आपल्याला 4 गुण असतील. त्यानंतर 3रा प्रश्न आपला असेल, चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. 4 गुणांचा हा प्रश्न असेल आणि यासाठी आपल्याला 5 विधानं दिली जातील. या 5 पैकी आपल्याला कोणतीही 4 विधानांची ते विधान चूक आहे की बरोबर ते आपल्याला ओळखायचं आहे, आणि त्याचबरोबर ओळखल्यानंतर जे चुकीचं विधान असेल ते आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे. त्याला आपल्याला 4 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न 4 अ भाग आपला असेल, नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल आपला. 6 गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिल्या जातील आणि 1 नकाशा आराखडा दिला जाईल, भारताचा किंवा ब्राझीलचा. आणि त्या आराखड्यामध्ये आपल्याला दिलेल्या 6 गोष्टींपैकी 4 ठिकाणं आपल्याला दाखवायची राहतील आणि योग्य ती सूचीसुद्धा आपल्याला तयार करायची असेल. या सर्व कामासाठी आपल्याला 4 गुण हे दिले जातील. त्यानंतर 5वा प्रश्न आपला, सॉरी, 4 आ भाग असेल आणि या ठिकाणी आपल्याला 1 नकाशा दिला जाईल, भारताचा किंवा ब्राझीलचा. आणि या नकाशामध्ये आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत नकाशाच्या आधारे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा, नकाशामध्येच याची सगळी उत्तरं आपल्याला मिळतील, फक्त ती आपण शोधून पूर्ण वाक्यामध्ये लिहायची आहेत. 4 गुणांचा हा प्रश्न असेल. 6 प्रश्न असतील, 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी अचूक लिहायची आहेत, तेव्हा आपल्याला 4 गुण हे मिळतील. बघा, या ठिकाणी नकाशाच्या खाली 6 प्रश्न दिलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण नकाशामध्ये शोधून लिहायची आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे आपला, भौगोलिक कारणे लिहा. नकाशावर आधारित आपल्याला काही अडचण येत असेल तर आपल्या चॅनलची इयत्ता 10वी भूगोलाची प्लेलिस्ट बघा. त्यामध्ये मी नकाशा व आलेखावर आधारित काही व्हिडिओ बनवलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच उपयोगात येतील.
प्रश्न पाचवा आपला असेल भौगोलिक कारणे लिहा. 6 गुणांसाठी कोणतेही 2 कारणं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. त्यांनी 4 कारणे दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा असेल, कारणे द्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे, कारण की 3 मार्काचा एक प्रश्न आहे. प्रश्न 6वा अ भाग, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. हा असेल 6 गुणांसाठी. यामध्ये 3 गुणांसाठी आपल्याला आलेख काढायचा आहे, त्यासाठी आलेख पेपर आपल्याला बोर्डाकडनं दिला जाईल. आणि त्यानंतर विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची राहतील. किंवा याच प्रश्नाला और आ भाग आहे आपला, 6वा आ भाग. यामध्ये आपल्याला एक आलेख दिला जाईल आणि त्या आलेखाचं आपल्याला वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची राहतील. बघा ही प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न आपला असेल सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2 8 गुणांसाठी. हा मोठा प्रश्न असेल आपला. 8 8 मार्काचे 4 4 मार्काचे 2 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाचे छोटे मुद्दे असतील तर 8 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे, आणि मोठे असतील तर कमीत कमी 4 मुद्दे, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स या प्रश्नाला मिळतील. अशा पद्धतीने आपली परवाची भूगोलाची प्रश्नपत्रिकाही राहणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आल्यास कमेंट करून नक्की विचारा. आपल्या चॅनलची इयत्ता 10वी भूगोलाची प्लेलिस्ट बघा, त्यामध्ये यासारख्या खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला अभ्यासायला मिळतील. थँक्यू. आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी